देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये चर्चा रंगलेली आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळेस या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कोण असणार, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा या ठिकाणी उमेदवार असणार, कारण ही जागा कोणाची ही चर्चा मात्र या ठिकाणी अतिशय रंगतदार रंगलेली आहे. देगलूर बिलोली मतदारसंघाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी पण केव्हा पण काही पण घडू शकतं. नमस्कार, मी बसवंत पाटील शळगावकर, BPS मराठीचा हा विशेष भाग. देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये अनेक राजकीय समीकरण बदलताना आपल्याला दिसून येत आहेत, कारण या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं, या मतदारसंघाचे काँग्रेस पक्षामध्ये जे आमदार होते जितेश अंतापूरकर यांनी काही दिवसापूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, काँग्रेस पक्ष त्यांनी सोडलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये ते प्रवेश केले. आणि ते प्रवेश केल्यापासून या मतदारसंघामध्ये एक चर्चा आहे की यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून जितेश अंतापूरकर यांची उमेदवारी निश्चित आहे. पण याच मतदारसंघामध्ये त्या माजी आमदार सुभाषराव साबणे हे सुद्धा इच्छुक आहेत, ते सुद्धा जनसामान्याच्या गाठीभेटी घेत आहेत. तर या दोघांमध्ये आता उमेदवारी मिळणार कोणाला ही तर चर्चा आहेच, पण या मतदारसंघाचा जर आपण थोडं मागे जाऊन जर अभ्यास केलं, मागे जाऊन जर विचार केला, तर 2019 ज्यावेळेस या ठिकाणी विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस काँग्रेस पक्षाकडून रावसाहेब अंतापूरकर हे उमेदवार होते, तर युतीकडून जे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची ज्यावेळेस युती होती त्यावेळेस शिवसेना पक्षाकडून सुभाषराव साबणे हे या ठिकाणी उमेदवार होते. तर ही जागा जी होती शिवसेनेला त्या ठिकाणी सोडल्या गेलेली ही जागा होती. म्हणजे आपण पाहिलं तर सुभाषराव साबणे हे शिवसेनेचे उमेदवार असताना त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर हे निवडून आले होते. पण दुर्दैवानं काही दिवसानंतर कोरोनाच्या महामारीमध्ये रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला माहीत आहे की त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, शिवसेनेला त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद होतं. तर त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र होता, युतीमध्ये भारतीय जनता पक्ष त्यावेळेस नव्हता. त्यावेळेस ज्यावेळेस पोटनिवडणुकीला हा मतदारसंघ पुढे गेला त्यावेळेस महाविकास आघाडीकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली गेली, जे की रावसाहेब अंतापूरकर यांचे ते चिरंजीव आहेत. पण भारतीय जनता पक्षाकडून त्या ठिकाणी सुभाषराव साबणे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली. सुभाषराव साबणे हे पूर्वी शिवसेनेत होते, शिवसेनेच्या पक्षामध्ये त्यांनी असताना पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी उमेदवारी मिळवलेली होती. तर या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी पराभव झालं. परत एकदा काँग्रेस पक्षाचे जितेश अंतापूरकर हे त्या ठिकाणून बहुमतानं निवडून आले आणि पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला. पण आताची परिस्थिती मात्र थोडीशी वेगळी आहे. जे जितेश अंतापूरकर काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते, काँग्रेस पक्षाचे आमदार होते, त्यांनी त्यांचा पक्षाचा राजीनामा दिला, आमदारकीचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले. आणि जे पूर्वीचे सुभाषराव साबणे त्यांनी मात्र या मतदारसंघामध्ये परत एकदा उमेदवारी मिळावी म्हणून या मतदारसंघ पिंजून काढत होते. आता मात्र सुभाषराव साबणे की जितेश अंतापूरकर ही चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे. पण तसं जर पाहायला गेलं ज्या ज्या वेळेस या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये युती होती शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्या त्या वेळेस हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेला सोडला गेलेला होता. मग आता यावेळेस सुद्धा हा मतदारसंघ एकनाथ शिंदे गटाकडे जाणार का ही सुद्धा चर्चा तेवढीच महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी कामाला लागलेले आहेत, जनसामान्याच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी मुंबईला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं की मधुकररावजी गिरगावकर यांनी अनेक समर्थकांना त्या ठिकाणी सोबत जाऊन त्यांनी पक्ष प्रवेश केलं. आणि यावेळेस
एकनाथ शिंदे गटाला ही जागा सुटणार आहे आणि त्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मी या ठिकाणी उमेदवार असणार आहे हे त्या ठिकाणी जनतेमध्ये ते आपल्याला सांगताना दिसून येत आहेत. म्हणजे आता जनतेमध्ये चर्चा आहे की नेमकी महायुतीकडे ही जागा जाणार तरी कोणाला, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ही जागा जाणार की भारतीय जनता पक्षाकडे ही जागा जाणार, कारण ही चर्चा अतिशय रंगतदार रंगलेली आहे. कारण आता जितेश शांतापूरकरची नवीन एंट्री आणि त्याच्यामध्ये सुभाषराव साबणे आता परत एकदा भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करून दाखवणे, त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून या ठिकाणी मधुकरावजी गिरगावकर यांनी पक्षप्रवेश करणे, ही जी चर्चा आहे अतिशय रंगतदार रंगलेली आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंतभाऊ पाटील हे देगलूर बिलोली मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आले होते. त्या ठिकाणी त्यांनी सुभाषराव साबणे यांची भेट घेतली आणि प्रसारमाध्यमासोबत ज्यावेळेस त्या ठिकाणी विचारलं गेलं की यावेळेस उमेदवार या ठिकाणी कोणाला मिळणार, तर त्यांनी मात्र त्या ठिकाणी उत्तर दिलं की सुभाषराव साबणे हे शिवसेनेचे जुने शिवसैनिक आहेत. म्हणजे त्यांचा म्हणायचा तात्पर्य असा होता कदाचित या ठिकाणी जर उमेदवारी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला जर उमेदवारी जागा सोडला गेली तर सुभाषराव साबणे हे त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात, त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी घेऊ शकतात, हा त्यांचा बोलण्याचा अर्थ या ठिकाणी जनतेतून काढला जात आहे. पण काय होणार काय नाही अद्याप काही सांगता येणार नाही. हे महाराष्ट्राचं राजकारण आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात कधी केव्हा काय होईल हे कधीच कोणाला सांगता येत नाही. तशीच परिस्थिती आज देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येते आहे. या ठिकाणी उमेदवारी कोणाला मिळणार, कोणत्या पक्षाला मिळणार, कोण उमेदवार असणार हे यावर आपण लक्ष ठेवून आहोत आणि ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल परत एकदा आपण या मतदारसंघाची परिस्थिती नक्कीच तुमच्या समोर घेऊन येऊ. कोण निवडून येणार हा सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.